विद्यार्थिनींनो नमस्कार आज आपण इयत्ता सातवीमध्ये क्रमांक सात मोगल साम्राज्य शिकणार आहोत तर भारताच्या इतिहासामध्ये तीन प्रसिद्ध राजे साम्राज्य होऊन गेले त्यापैकी पहिले आहेत मौर्य दुसरे सा गुप्त साम्राज्य तिसरे आहे मोगल या मोगल साम्राज्याची स्थापना बाबर याने केली हा अफगाणिस्तानातील छो चो, काबुल या छोट्या प्रदेश राज्य करत होता तर त्याची महत्त्वाकांक्षा होती भारतात आक्रमण करण्याची तर त्यातला बाबर आहे साम्राज्य संस्थापक याने दिल्लीचे सुलतान दुर्बल झाल्यामुळे बाबरने दिल्लीला आक्रमण केले आणि दिल्ली ही राजधानी आपल्या आधिपत्याखाली आणली त्याने तसे यावर तो समाधानी झाला नाही त्याने राजपूत आणि अफगाणी राजांनी रजपूत आणि अफगाण राजांनी त्याला प्रबळपणे विरोध केला हा विरोध असलेल्या बाबरने युद्ध कौशल आणि शस्त्रास्त्रांच्या जोरावर आपल्या विरोधकांना धैर्याने तो देऊन पळून लावले या बाबरने तीन युद्धे जिंकलेली होती त्यापैकी दिल्ली आग्रा आणि आजूबाजूचा प्रदेश तर त्याचा मुलगा त्याच्या मरणानंतर हुमायुना गादीवर आला हुमायुनाने सुरुवातीला आपल्या शत्रूला युद्धात हरविले पण अफगाणचा सरदार शेर शहाजुरी याच्याकडून त्याला पराजय स्वीकारावा लागला राज्य गमावल्यानंतर त्याने पर्शियनला पलायन केले अफगाण दुर्बल झाल्या उमायूने पुन्हा भारता आक्रमण आक्रमण करून दिल्ली राजधानी आपल्या ताब्यात घेतली पुढे त्याचा मुलगा आहे अकबर हा अकबर हा हुमायूंचा मुलगा त्याची इच्छा महत्त्वाकांक्षा होती भारतावर राज्यस्थापन करण्याची त्यासाठी त्याने राजपूत राजांचे सहाय्य मिळविले त्यापैकी काहींनी त्याला साथ दिली परंतु मेवाडचा राजा राणा प्रतापसिंह याने अकबराला विरोध केला तर स्वाभिमानी तसाच महाशूरही होता पुढे त्याच्यावर अकबर अकबराचे हळदीघाट येथे महाभयंकर युद्ध झाले या युद्धात राणा प्रतापसिंहचा पराभव झाला हो तरी शेवटपर्यंत त्याने आपली मान खाली झुक वाकवली नाही पुढे अकबराने अनेक वर्षांचा काळ सैनिकांच्या संगीतात संगतीत घालवला त्याचा परिणाम म्हणजे गुजरात बंगाल काश्मीर काबुल इत्यादी प्रदेश जिंकून मोठ्या साम्राज्याची त्याने स्थापना केली आता या अबगराज अकबराची कामगिरी कशी होती हा राजा उत्तम राज्यकर्ता तसेच विशाल मनोभावाचा होता उत्तम राज्य चालवण्यासाठी जिकडे उत्तम गुण होते तो क्रूर राज्यकर्ता नव्हता बहुसंख्य हिंदू असल्याने बहुसंख्य प्रज्यांची मने जिंकणे आवश्यक असल्याची जाणीव त्याला झाली त्याने आपल्या राज्यामध्ये हिंदूंना अनेक उच्च पदे दिली राज्यकर्त्यांनी हिंदूवर आलेला जिजिया कर यात्रा कर रद्द केला सतीची चाल बंद केली बालविवाहाला विरोध केला अकबराची भूकर व्यवस्था सर्वसामान्यांना रुचली नव्हती होती भूकर म्हणजेच महसूल व्यवस्था तर राजा तोडलमर या मंत्राने शोधून काढले तो यशस्वीपणे राबविली अकबर हा धर्मसहिष्ण होता त्याने स्वतःची नवी राजधानी फतेहपूर सिक्री येथे इबादत खाना नावाचे प्रार्थना मंदिर बांधले येथे मुस्लिम पंथातील प्रमुख प्रमुखांबरोबर धार्मिक विचारांची चर्चा सुरू होती यामध्ये हिंदू जैन बौद्ध पाशी ख्रिश्चन इत्यादी प्रमुखांना त्याने बोलावून घेतले याच्या चिंतनाचे फळ म्हणजे त्यांनी दिने इला ही नावाचा नवा पंथ स्थापन केला त्यामुळे सर्व धर्मात उत्तम अंशाचा स्वीकार केलेला होता कलेचे पोषण अकबराने अनेक साहित्य कलेला पो प्रोत्साहन दिले फैजी अबुल फजल आणि बिरबल हे त्याच्या दरबारामध्ये श्रेष्ठ कवी होते अमर संगीतकार तानसेन याच्या दरबारातील शोभा वाढवत असे वास्तुशिप चित्रकलेला अकबराने भरपूर प्रोत्साहन दिले याच्यानंतर आलेल्या जहांगीर आणि शहाजहाने त्याची बरीचशी नीती अवलंबिली होती शहाजहाने आग्र्यातील प्रसिद्ध ताजमहल दिल्लीचा मोठा लाल किल्ला आणि भव्य राजमहल बांधून प्रसिद्धी मिळविली